घरचा स्वाद या चॅनलवरील सर्व व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या पारंपरिक गोड खाद्यपदार्थांमध्ये कुणाच्या होटी पहिले नाव येत असेल ते फक्त पुरणपोळीचे. होळी, गुढीपाडवा, लग्न समारंभ किंवा घरातील अगदी सत्यनारायणची पूजा असो, देवाला नैवेद्यांमध्ये गोडाद्य चढविला जातो तो म्हणजे फक्त पुरणपोळीचा. पुरणपोळ्या तशा वेगवेगळ्या प्रकारे बनविल्या जातात, पण मुख्यतः पुरणपोळी ही चण्याच्या डाळीचीच बनते. हीच चण्याची डाळ वापरून आपण देखील आज पुरणपोळ्या बनविणार आहोत. साजूक तुपातल्या आणि तेही अगदी पुरीसारख्या गोल गरगरीत फुगणाऱ्या. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे साजूक तुपातली पुरीसारखी फुगणारी पुरणपोळी आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद. मी इथे मैदा घेतलेला आहे 1/2 किलो. बरं. चण्याची डाळ घेतलेली आहे 1/2 किलो. तिला स्वच्छ धुवून देखील ठेवलेली आहे. ती 7 तास भिजवलेली देखील आहे. 12 वेलची आणि 1/2 जायफळचा तुकडा मी बारीक करून ठेवलेला आहे. त्याची आपण मिक्सर मध्ये पावडर करून घेतलेली थोडक्यात. 350 ग्रॅम साखर आहे. अच्छा. मीठ आहे चवीनुसार. सुंठ पावडर आहे. बर. 100 ग्रॅम गूळ आहे. आणि तेल आहे. तूप आहे. मित्रांनो, इथे साजूक तूप आम्ही कसं बनवायचं म्हणजे ह्याची डिटेल रेसिपी नुकतीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर लवकर हा देखील व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला 2-in-1 रेसिपीज मिळतील. म्हणजे पुरणपोळी करताना साजूक तुपाचा देखील यामध्ये आस्वाद तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. बरं, आता सुरुवात आपल्याला कुठपासून करायची? आता आपण डाळ शिजत ठेवूया. बर. मोठ्या आचेवरती ठेवायचे का? हो. आणि साधारण आपल्याला हिला किती वेळ लागणार आहे? किती म्हणजे साधारण किती वेळ आपल्याला हे शिजून घ्यायची? ते 1/2 तास लागेल. 1/2 तास. मित्रांनो, 1/2 तास मस्तपैकी हिला आपण शिजून घेऊया, पण मध्ये मध्ये आपल्याला ढवळायला पण लागेल ना. ओके. पण त्या अगोदर हिला छान अशी उकळी येऊ द्या. उकळी आल्याच्या नंतर आपण परताला सुरुवात करूया. तर आपली डाळ शिजत आहे, तोपर्यंत मला सांग आता आपल्याला पुढची प्रोसेस आहे ती काय करायची नक्की? आता आपल्याला पहिला पीठ मळायला घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर हे टाकायचं आहे मीठ चवीनुसार पिठामध्ये. बरं. आणि तेल टाकायचं आहे. हे साधारण किती टाकायचं तेल याच्यामध्ये? याच्यामध्ये मी 3 पण्या टाकते. 3. मित्रांनो, साधारण आपण इथे 4 टेबलस्पून तेल आहे ते यूज करणार आहोत. आम्ही इथे पळी घेतलेली आहे, पण ती आपल्या टेबलस्पूनच्या आकारापेक्षा थोडी जास्त आहे, म्हणून अंदाजे तुम्ही 4 टेबलस्पून ऑइल जरी टाकलं तरी काही हरकत नाही आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं का? मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. बर. तेल जेवढं टाकणार तेवढं पुरणपोळी चांगली होणार. बर. अजून सुद्धा लागणार आहे तेल. अच्छा, म्हणजे अजून लागेल का? हो, मळल्याच्या नंतर अजून लागणार आहे. मित्रांनो, 4 टेबलस्पून कॅन्सल, अजून तेल लागणार आहे. मी आता याच्यामध्ये तेल टाकून चांगलं फेटून घेतलेलं आहे पीठ, आणि त्याच्यानंतर मग पाण्यामध्ये मलायचं आहे. पाणी टाकताना थोडं थोडं टाकून मलायचं आहे. बरं, मला सांग, ज्या इतर पुरणपोळ्या मी पाहतो नेहमी मार्केटमध्ये, बाजारात, वेगवेगळ्या शॉपमध्ये असतात, एकदम पिवळ्या धम्मक असतात त्या, त्याच्यामध्ये काय कलर वगैरे युज केलेला असतो का? हळद टाकतात, पण मी हळद नाही टाकत, ते आपोआपच पिवळ्या पडतात आपल्या. गूळ आणि साखर असते ना, त्याच्यानेच पिवळ्या पडतात. मार्केटमध्ये तर सहसा लोक कलर, फूड कलर पण युज करतात जास्त पिवळ्या धम्मक दिसण्यासाठी. आपल्याला थोडा थोडाच पाणी घालून मळायचं आहे चांगलं.
तुम्हाला जर हळद वापरायची असेल तर ती पिठामध्ये न वापरता तुम्ही चण्याच्या डाळीमध्ये वापरू शकता. बर, आणि मला असं वाटतंय ते आर्टिफिशियल कलर वापरण्यापेक्षा हळद ही एनी टाइम चांगली, ती पोटालाही चांगली आणि शिवाय ती अँटीबायोटिक देखील आहे. तर मित्रांनो, तुम्ही आर्टिफिशियल कलरच्या मागे काही लागू नका. जर तुम्हाला असंच वाटत असेल की थोड्या आपल्या पुरणपोळ्या पिवळ्या धमक व्हाव्या तर तुम्ही या डाळीमध्ये हळद थोडीशी वापरली तरी चालेल. पीठ अशी पिठाला अशी तार आली पाहिजे तेव्हा पुरणपोळी चांगली होते मऊ. आणि याच्यामध्ये आता मी तेल घालणार आहे थोडं. पुन्हा चांगलं या तेलामध्ये हे पिठाचे सगळं जे मिश्रण आहे ते चांगलं एकजीव करून आपल्याला पुन्हा चांगला मळून घ्यायचा आहे. आपलं पीठ हे मळून झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त इतकं आपल्याला चांगलं लवचिक करून घ्यायचं आहे की जे खेचतानाही त्याचा तुकडा मध्ये पडला नाही पाहिजे. बरोबर ना? तर आपला आता थोडक्यामध्ये आपलं चांगला पीठ जसं आपल्याला हवं होतं तसं चांगलं मळून झालेलं आहे. बरोबर, आता यानंतर काय करायचं आपल्याला? यानंतर याला थोडस तेल लावून असंच ठेवायचंय. बरं, साधारण किती वेळ ठेवायचं याला बाजूला? अर्धा तास बस झाला. अर्धा तास? मित्रांनो, अर्धा तास मस्त की ह्याला बाजूला ठेवून देऊया. आता ही आपली डाळ शिजत ठेवलेली ती आता शिजून झालेली आहे. हे बघा मी पाणी काढलेलं नाही. आता पूर्ण ते शिजताना सगळं पाणी होत ते आटून गेलेलं आहे. आता काय करायचं? आता गूळ टाकायचं आहे, त्याच्यानंतर साखर टाकायची आहे, त्याच्यानंतर एलची जायफळ टाकायचे, सुंठ टाकायचे. पूर्ण ही त्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि चांगली म्हणजे विरघळली ना तर ती सुकी होते आपोआप. आता थोडं साखरेचं पाणी सुटणार त्याच्यानंतर ती सुकी होऊन जाईल. म्हणजे गुळ आणि साखर चांगले पूर्ण या डाळीमध्ये चांगले विरघळ जायचे. आपण 5-10 मिनिटं वाट पाहूया म्हणजे गुळ आणि साखर विरघळून सुकी होईल डाळ. बर, आता अशीच गॅसवर लावू द्या. तुम्ही पाहू शकता डाळ सुकी झालेली आहे. हो, त्यात चांगली साखर आणि गुळ पण चांगला विरघळलेला आहे. बरं, ह्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे? आता ही डाळ झालेली आहे पण आता आपण याच्यावर आपल्याकडे भांडं आहे ते भांड्यामध्ये काढून आपण बारीक. अच्छा, म्हणजे ते ज्यामध्ये आपण पुरण करतो त्याचा पुरण पात्र जे म्हणतात ते भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे. मी हे पुरण पात्र घेतलेलं आहे. आता ते डाळ आहे ना ती याच्यामध्ये काढून आपल्याला फिरवायची आहे याच्यामध्ये. साधारण आपले ह्याच्यामध्ये 2-3 राऊंड होतीलच ना? आणि गरम असतानाच पुरण पात्रामध्ये काढून वाटली जाते ती. सुकी झाल्याच्या नंतर ती थंड झाली तर वाटायला जरा कठीण जाते. समजा वाटता वाटता जर हे मध्येच थंड झाले मग काय त्याला ऑप्शन? त्याला ऑप्शन म्हणजे थोडी गरम करू शकता तुम्ही. बर, आता ही आपली डाळ आहे ना ती थोडी थंड व्हायला पाहिजे. साधारण आपल्याला हिला किती थंड करून घ्यायचे? थोडा टाइम 10-15 मिनिट.
पिठामध्ये गरम असल्यावर ती पोळी जरा फाटायला शक्यता असते. अच्छा ठीक आहे चालेल, मग आपण याला थंड करून घेऊया. आपण जो मैदा मळून ठेवलेला तो अर्धा तास झालेला आहे आता. बर, आता हे चांगला मुरून देखील झालेला आहे. हा सेट पण झालेला चांगला. आणि हे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे लाटण्यासाठी. बर, आता काय करायचं आपल्याला? पोळ्या लाटायला सुरुवात करूया. ओके चला. पहिल्यांदा असं करायचं, त्याच्यानंतर थोडं तूप लावायचं. हा तो गोळा घ्यायचा असं, त्याच्या आतमध्ये राहील तिथपर्यंत भरायचं आपल्याला. बरं, जास्त आपल्याला फास्ट पण नाही ठेवायचं, नाही तर मग पोळ्या खालतून जळण्याची पण शक्यता आहे ना. पोळी लाटताना हलका हाताने असे लाटायची, जास्त बाहेर देऊन लाटून लाटली म्हणजे ते नाही मग पुरण सगळं बाहेर येण्याची पण शक्यता असते. आपल्याला थोडं पीठ असं लावून घ्यायचं आहे, नाहीतर चिपकून जाईल. तुमच्याकडे जर पोळीपाट वगैरे असेल तर ते देखील तुम्ही यूज करू शकता. आम्ही ते किचनचा सरफेस घेतलेलं आहे, चांगला क्लीन करून घेतलेलं त्याला आधी. आपली पोळी लाटून झालेली आहे. पोळी टाकण्याच्या अगोदर आपल्याला थोडं तव्यावर असं म्हणजे चिपकू नये म्हणून हे साजूक तूप असं थोडस लावून घ्यायचं तव्याला. बरोबर, आणि याचा साजूक तुपाचा मस्त फ्लेवर पण त्या पोळीला येईल ना. बघा आता आपल्या पुरणपोळीमध्ये आपण जरा पण आलं वापरलेली नाही आहे, तरी पण आपल्या पुरणपोळीला किती छान पिवळा रंग चढलेला आहे.
बघितलं किती छान मस्त पुरीसारख्या गोल गरगरीत फुगत आहेत आपल्या पुरणपोळ्या. आता अशाच पुरणपोळ्या तुम्ही तुमच्या घरी देखील नक्की बनवा. नुकतीच होळी देखील जवळच आलेली आहे, त्यामुळे संधी चुकवू नका. तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि ह्या पुरणपोळी बनवल्याच्या नंतर तुम्हाला या पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.